राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित असताना राष्ट्रवादी काँग्रेसने समाजात दुही निर्माण केल्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याचा घणाघाती आरोप माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केला. तर त्यावर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी भीमा कोरेगाव दंगली घडविण्यासाठी संभाजी भिडे यांनी प्रोत्साहित केल्याचा आरोप केले आहे. त्यामुळे भीमा कोरेगाव दंगलीवरून भाजपचे गोंदिया जिल्ह्यातील माजी मंत्री बडोले आणि राष्ट्रवादीचे आमदार चंद्रिकापुरे आमने सामने आले आहेत. सामाजिक न्यायमंत्री असताना भीमा कोरेगाव मधील जागेचं अतिक्रमण हटवण्याचं काम इतक्या वर्षानंतर त्या ठिकाणी अतिक्रमण होतं ते हटवण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे केलं. त्या ठिकाणी सोयीसुविधा द्यायचे भीमा कोरेगावमध्ये येणाऱ्या जेवढे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत त्या सगळ्यांसाठी ते सोयी करण्याचं काम त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून करण्यात आहे तेव्हा आमची अत्यंत प्रामाणिक भूमिका होती. भीमा कोरेगावची जी दंगल घडली त्याच्यामधले जर आतून जर पाहिलं तर काही लोकांचा त्याच्यामध्ये जो हात होता याच्यामध्ये अशा लोकांचा पण हात आहेत जे समाजामध्ये दुही पसरवण्याचं काम करत आहेत, जे भटकवण्याचं काम करत आहेत. आणि ज्या पद्धतीनं भीमा कोरेगावचं प्रकरण झालं त्याच्यानंतर लगेच त्याला राजकीय मुद्दा कशा पद्धतीनं बनवणार या संदर्भात जी राष्ट्रवादीची भूमिका होती, काही लोकांची भूमिका होती, मला वाटते ते भूमिकाला पण त्यात कारण आहे. नुसतं भडकवण्याचं काम करण्याचं काम केलं आणि मला नाही वाटत का आता इतक्या दिवसानंतर आदरणीय शरद पवार साहेब त्या ठिकाणी साक्षीला जात आहेत त्याच्यामुळे एकूणच कुठंतरी हा जो विषय आहे इतके दिवस तर ते काही साक्षीला गेलेत नाही काही नाही, परंतु प्रत्यक्षपणे समाजामध्ये दुही पसरवण्याचं काम या अशाच लोकांमुळे होतो आहे असं मला या ठिकाणी म्हटलं तर वावगं ठरू नये. हे खरं म्हणजे भारतीय संविधानाला अनुसरून देशाचं प्रशासन आणि शासन चाललं पाहिजे याच्या अगदी विरोधात आहेत. ते धर्मांध शक्तींना जोपासतात, नको ते विचार समाजामध्ये पेरत असतात. आणि ज्यावेळेस भीमा कोरेगावची दंगल झाली ह्या दंगलीमध्ये ते जाण्यापूर्वी ही घटना होण्यापूर्वी अनेक ठिकाणी ते जात होते, लोकांना भडकवत होते आणि या जातींद शक्तींना अधिक सक्षम करून त्यांनी रस्त्यावरती आलं पाहिजे, दलितावरती अन्याय अत्याचार केला पाहिजे अशा प्रकारचे विचार घेऊन धर्मांध शक्तींना दुजोरा देऊन ती आपली वाटचाल करत होते. आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये भिडे यांना क्लीन चिट दिलं याचंच मला मोठं आश्चर्य वाटतं.